तिचं बघूनच आम्ही सगळे आम्ही सगळेच म्हणजे मी माझ्या नाही रडायची तिचं बघूनच आम्ही इन्स्पायर झालो. तिला खूप गरज होती आणि तिनं आम्हाला सगळ्यांनाच होती. मला फिटनेससाठी जास्त गरज होती. वजन तसं काही खूप माझं म्हणजे एक्स्ट्रा असं वाटत नाही. आणि तुम्ही दोघं जेव्हा तिकडे आलात तुमचं सगळं तुम्ही ते जे दिलं प्रेझेंटेशन ते बघून वाटलं की म्हणजे शक्य आहे, फार काही अवघड काही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तसंही मला तिने काही फार रिस्ट्रिक्शन्स किंवा खाण्यापिण्याच्या असं फार दिलं नव्हतं. आता ह्या एजला नाऊ आय एम 65 कम. खोटं बोलताय, 65 नाहीच आहे तुम्ही, ज्या कमी आहात अजून असं. तर रात्री मला मग मी फक्त जेवण रात्री त्याच्याऐवजी मी शेक घेतला घेतो. आणि सकाळी मी रोज एव्हरी डे गेली 8 वर्ष मी योगासनं आणि प्राणायाम करते. ते मी 8 वर्ष माझं चालूच आहे, ते कंटिन्यू आहे. आणि संध्याकाळी फक्त 30 मिनिट्स मला वॉक सांगितलेलं. तर आणि जेवणात दुपारी एक भाकरी, भाकरी मला तशी आवडते, गोड मला खूप आवडत नाही. मला शुगर आहे, बी पी आहे, पण मला फार गोडाची विशेष आवडच नाही आहे. तिने ते सकाळी ब्रेकफास्ट जो काय आहे तो थालीपीठ किंवा ते मुगाचे ते सगळं मी व्यवस्थित पाळलं. दुपारी फक्त एक भाकरी, भात नाही. भात पण खूप आवडतो असं नाही आहे, त्यामुळे मला तिने जे सांगितलं की हे नको तर मला त्याचा काही प्रॉब्लेमच नाही झाला. मला म्हणजे मुळातच त्याची हे नसल्यामुळे. आणि रात्री मग मी फिरून आले की फळ टाकतो आम्ही दोघंही. मग त्याच्यानंतर 8 ते 8:30 दरम्यान शेक, एवढंच मी केलं. म्हणजे मी खूप काही केलं आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे मी असं रप्पे देखील. आणि आता तुम्ही उद्या बघाल माझा मुलगा आणि सून ते पण एकदम खुश आहे. खूप छान, त्यांनी प्राऊड ऑफ यू खूपच छान प्रकारे फॉलो केलं. म्हणजे तिचं मी जास्त कौतुक करेल सुनीचं माझ्या. स्ट्रिक्टली तिने म्हणजे ती स्वतः जेव्हा ती करेल तेव्हाच ते तो करेल हे तिला पक्क माहीत असते. स्वतः तिने इतकं व्यवस्थित ते काटेकोरपणे सगळं फॉलो केलं आणि त्याचे परिणाम आता तुम्हाला उद्या सगळे जण भेटाल. त्यांना मला फोटोमध्ये जाणवत आहे आणि आय एम जस्ट ईगर टू सी देम फेस टू फेस. त्या ती छान दिसते. फिटनेसवर लक्ष दे, स्टॅमिना वाढव, स्वतःला महत्व द्यायला शिका पहिलं, अँड थिंग्स अराउंड यू विल डू बी बेटर. ओके, कॉंग्रॅच्युलेशन.